जमलेला माझा लाख मराठा आणि आज तर जमलेला माझा कोटी कोटी मराठा समाज बांधव। मराठा दे तुका मेवा वा, मराठा दे तुका मेवा वा, महाराष्ट्र धर्म वाढवा वा। ही 400 वर्षापूर्वी जिजाऊंनी मराठ्यांची ताकद ओळखली होती आणि आज त्याच ताकदीचे प्रत्यय संपूर्ण महाराष्ट्रभर नव्हे तर संपूर्ण जगभर दिसून येत आहे। पण शिवरायांनी निर्माण केले कल्याणकारी राज्य आज कुठे गेले? छत्रपतींना आदर्श मानून मराठ्यांनी आटके पार झेंडे लावले। देणारा आहोत अशी भूमिका बजावणाऱ्या मराठा समाजावर आज घेण्याची वेळ आली आहे। म्हणून मला असं वाटतं, राजे राज्य तुम्ही निर्माण केल्या राज्यात राज्य कोणाचे हेच मुळी कळत नाही। आजच्या जातीपातीच्या राजकारणात मराठ्यांचे दुधान झाले दिसून येत आहे। मराठ्यांच्या बाबतीत म्हटलं जातं, मराठा म्हणजे श्रीमंत, मराठा म्हणजे बागायतदार, मराठा म्हणजे जमीनदार। पण जमीनदार असलेला मराठा आता उरलाच कुठे आहे? पाटील व जमीनदार असलेला मराठा आज भूमिहीन झाला आहे। जेव्हा मराठ्यांच्या घरात पाटीलकी होती तेव्हा त्याच्या दारात कुणी यायचा? मग तो भिलमा मांगचंबार सालीमाली कोळी तेली दामोली कुंभार धनगर हरकार परीट मुसलमान यापैकी कुणी यायचा तो रिकाम्या हाती कधीच जात नव्हता। आज 100 एकराचा मालक गुंड्याचा धनी झाला, 100 एकराचा मालक गुंड्याचा धनी झाला आणि गुणवत्ता असून देखील दारोदारी हिंडू लागला। याचे कारण म्हणजे नामी आले आरक्षण। ज्या आरक्षण परिस्थितीवर द्यायला हवे त्या आरक्षण आता जातीपातीवर दिले जाते। जर मराठ्यांची परिस्थिती गरिबीची असेल, सारे शिक्षणही त्यांना घेता येत नसेल, तर सरकार माय बापाला मी सवाल करते, गरिबी जात पावणे जाते का? म्हणून म्हणावं लागेल, आरक्षण शिकू देणार सरकार बापाच्या कष्टाला मोल देना। या मोर्चाच्या निमित्तानं आरक्षण आपली पहिली मागणी। आपली दुसरी मागणी म्हणजे ऑटोसी कायद्यात सुधारणा झाली पाहिजे। 300-350 वर्षापूर्वी या महाराष्ट्राच्या मातीला अशी ओळख होती की स्त्रियांचा आदर मान सन्मान राखला पाहिजे। त्यांच्याकडे वागणे नजर करून पाहण्याची हिंमत कोणा नर्धमात नव्हती, कारण छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारात चालणारा हा महाराष्ट्र आज मोगली विचारात चाललाय। म्हणून मला असं वाटतं, या शूपाचा जन्म दुसऱ्या कोणाच्या घरात होण्यापेक्षा आमच्याच घरात झाला पाहिजे। आज आमच्या आई बहिणींची आबरू रस्त्यावर काढली जाते, पण त्या नरधमांना आम्हाला दगडाने ठेचता येत नाही, कारण आम्ही पवित्र मानत असलेल्या राज्य घटनेमुळे आणि त्यातील काही कलमांमुळे। काही समाजातील विघातक विचाराचे लोक आपला स्वार्थ साधण्यासाठी येतात आणि या सामान्य कष्टकरी मराठ्याचे जगणे मुश्किल करून जाता, यात काही सुधारणा करायला सरकार काही शंड झाले आहेत? गुणगारांचे राज्य आणायचे आहे? म्हणून या सरकार माय बापाला हात जोडून विनंती करते, ऍट्रॉसिटी कायदा रद्द करा। असे मराठ्यांचे मुळीच म्हणणे नाही, पण ऍट्रॉसिटी कायदा सुधारणा झालीच पाहिजे ही आमची दुसरी मागणी। बांधवांनो तुम्हाला माहीतच असेल आपली तिसरी मागणी कोणती। बांधवांनो मी एक चिमुरडी तुमच्या समोर हात पसरते पदर पसरते, तर ते कशासाठी? गेले एक वर्ष झाले माझ्या 15 वर्षीय बहिणीवर जमानुष अत्याचार झाला, तिला आता माझ्याजवळ येऊन टेपले आहे। म्हणे उभे महाराष्ट्राला आव्हान करते, किती सहन करता मर्द मराठ्यांनो, उठा आता, आपल्या आई बहिणींच्या आबरूला धक्का लागलाय। दिनांक 13 जुलै सायंकाळची दिवे, प्रचंड हाल झाले, एका तासात होताचं नव्हतं झालं माझ्या ताईचा। या परमेश्वराला कुणा जन्माचं पाप दिलं माझ्या ताईच्या बाईवर? संपूर्ण महाराष्ट्र हादरला ही बातमी वाचून ऐकून माझी ताई निघाली सायकल घेऊन आजीजांकडे। वाटलं नव्हतं शेवटी तास या शुभाच्या राज्यात होईल, पण या शुभाच्या राज्याने मोगलाय माझे गुंडांचं राज्य कायदा त्यांचा नाडोली। माझ्या ताईची सायकल घेतला तिला काके हात मोडला पाय मोडला शिराचे लचके तोडले, कुठले अनर्धम कोपडीचे। त्यांना थोडी दया माया मानवता आली नाही, त्यांना थोडी भीती वाटली नाही, कारण त्यांना माहित होतं ऍट्रॉसिटी नावाचा शस्त्राचा वापर केला की पडत पडत आणि एका तासाची झुंज चालू होते। आणि सगळ्यात बेकार म्हणजे माझ्या ताईची मान 180 डिग्री मागे फिरवण्यात आली आणि तिचा अंत केला। अरे तू एका ताईचा अंत केला पण दुसऱ्या ताईचा अंत करशी असं वाटलं तुला? नाही, ऍट्रॉसिटी कायद्याचा गैरवापर केला तू राक्षसा, ऍट्रॉसिटी कायद्याचा गैरवापर केला। म्हणून या सरकार माय बापाला हात जोडून गळकळीची विनंती करते, या नरमांना लवकरात लवकर
स्वामीनाथन आयोगाबाबत मागणी केली. आज शेतकरी देशोधडीला लागला आहे, कर्ज बाजारी झाला आहे, कर्जाच्या ओझ्याखाली गाडला गेला आहे, पण या झोपलेल्या सरकारला काहीच कसे वाटत नाही. आज शेतकऱ्याचे एकही पिकाला भाव नाही, केलेला खर्चही निघत नाही, असं असल्यावर कसं जगाव त्या शेतकऱ्यांना, काय करावं, कसं शिकावं त्याच्या मुलांना. एखादा आसमानी संकटाल असत तरी समजलं असत, पण या सरकारचा सुलतानी संकटचा भयान वाटू लागलाय, आणि म्हणून ना इला जाणे हा बळीराजा आत्महत्या करत आहे. या आत्महत्या नव्हे तर सरकारने घेतलेला बळी आहे, सरकारने केलेला खून आहे, या आत्महत्या नव्हे, या आत्महत्या नव्हे. शिवाजी महाराजांच्या नावाखाली मत मागता सत्ता मी होता, सत्ता हातात आल्यानंतर त्यांचेच विचार पायदळी तुडवता, शेतकऱ्याचे शोषण करता, हेच आता सरकार करत आहे. म्हणून मला असं वाटतं राजे, राजे तुम्ही निर्माण केल्या राज्यात राज्य कोणाचे हेच कळत नाही. ज्या राजाच्या राज्यात काम करी कष्ट करी शेतकरी हा सुखाचा जगत होता, त्याच राजाचा नावाचा वापर केला फडणवीस साहेब तुम्ही सत्ता मिळवण्यासाठी, फक्त आणि फक्त सत्ता मिळवण्यासाठी. आज शेतकऱ्याचे एकही पिकाला भाव नाही, परिणामी शेतकरी कर्जाच्या ओझ्याखाली गाडला गेलेला आहे, आणि हे शेतकरी सरकार समोर कर्जमाफीची मागणी घेऊन जाता तर सरकार म्हणताय अभ्यास सुरू आहे, अभ्यास सुरू आहे, अभ्यास सुरू आहे, अभ्यास सुरू आहे. अध्यक्ष महोदय किती वर्ष चालणार हा अभ्यास, अध्यक्ष महोदय किती आत्महत्याचं टार्गेट पूर्ण झालं आहे तुम्ही कर्ज माफी देणार आहे, सांगा अध्यक्ष महोदय सांगा. आज शेतकऱ्याची एकही पिकाला भाव नाही. फडणवीस साहेब माझ्या दुसऱ्या शिकणाऱ्या बहिणीला पण कळतं, कर्ज ना माफ झालं पाहिजे, आमच्या पिकांना हमी भाव आला पाहिजे, वीज बिल माफ झालं पाहिजे, जिजाऊ आणि शुभन सारखं आम्हाला जपलं पाहिजे, हे माझ्या दुसऱ्या शिकणाऱ्या बहिणीला पण कळतं, आणि ते तुम्हाला करायला तीन तीन वर्ष अभ्यास करावा लागतोय. किती शरमेची गोष्ट आहे. आता तर मला यांच्या अभ्यासाबद्दल शंकाच यायला लागले आहे, या साहेबांनी कोणत्या गुरुजींकडे क्लास लावलाय देवस ठाऊ, आणि एवढा अभ्यास करून देखील अशी कर्ज माफी केली, तत्व आणि निकष लावणं त्या शेतकऱ्याची वाट लावून टाकली. म्हणून या मोर्चाच्या निमित्ताला त्याला हात जोडून विनंती करते, सरकार मायबाप लवकरात तुम्ही या शेतकऱ्याला सरसकट कर्ज माफी व स्वामीनाथन आयोगाच्या अंमलबजावणी लवकरात लवकर करावी करावी हीच या निमित्तानं विनंती करते. आम्ही जिल्हा जिल्हा तो मोर्चा काढून तुम्हाला विनंती करत होतो जा आणि विनंती करत होतो, आणि जर तुम्हाला विनंती समजत नसेल तर सूचना समजा, सूचना समजत नसेल तर इशारा समजा, इशारा समजत नसेल तर हे मराठ्याची धमकी समजा, ही मराठ्याची धमकी समजा, मराठ्याची धमकी. आणि माझा मायबाप मराठा रस्त्यावर उतरलाय तो आपला न्याय हक्क मागतोय, भीक नव्हे, आणि तुम्ही आमच्या मागण्यांबद्दल अजूनही गंभीर नसाल, पण हा मराठा खंबीर आहे, हा मराठा खंबीर आहे. आणि आम्ही हे मोर्चे काढतोय कोणा जाती धर्माच्या विरोधात नाही, कोणा सोदा रडून घ्यायचे असेल ना कुशाल घ्या, मराठी माघार घेणार नाही, पण मराठ्यांच्या वाट्यात कोणी आडवा आला तर मराठी त्याला आडवे पाडून पुढे जातील, कारण मराठा पेटला तर पेटतो, याला इतिहास साक्ष आहे, याला इतिहास साक्ष आहे. धन्यवाद, जय जिजाऊ, जय शिवराय, जय अस्तु मराठा. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.